समुद्र म्हणजे निसर्गाने मानवाला दिलेलं वरदानच, कोणीही पाताक्षणी मन प्रसन्न करून टाकणारा, गगनभेदी अथांग पसरलेला असा समुद्र आपल्या सर्वांनाच आवडतो. मित्रांनो, आज आपण आलो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला या बंदरावर. वेंगुर्ला या शहराची मुख्य ओळख एक व्यापारी बंदर म्हणून होती, परंतु काळानुसार आता केवळ मासेमारी बंदर अशीच याची ओळख राहिलेली आहे. मासे पकडण्यासाठी मोठ्या नौका खोल समुद्रात जातात. संध्याकाळी समुद्रातून येणाऱ्या नौका आणि अस्ताला जाणारा सूर्य हे दृश्य खूपच मनोहरी असते. या बंदरासमोरील एका छोट्याशा टेकडीवर असलेलं शासकीय निवासस्थान म्हणजेच सागर बंगला. चला बघूया कसा आहे सागर बंगला. मंडळी हा रस्ता जातो लाईट हाऊस कडे. ब्रिटिश राजवटीपासून अथांग अरबी समुद्राचे दर्शन घडवणारं असं हे विश्रामगृह. या विश्रामगृहाकडून समुद्र बघण्याचा आनंद काही वेगळाच आहे. मित्रांनो, या समोरच्या टेकडीवर लाईट हाऊस म्हणजेच दीपगृह आहे, परंतु कोरोना प्रादुर्भावामुळे वरती जाण्यास मनाई आहे. आणि समोर दिसतोय तो सागरेश्वर उभादांडा ते बंदर असा अर्धचंद्राकृती किनारा. मंडळी, या भागातील समुद्रामध्ये किनाऱ्यावरून हमखास होणारे डॉल्फिन दर्शन हेही इथलं मुख्य आकर्षण आहे. इथे आलेला पर्यटक डॉल्फिन बघितल्याशिवाय जातच नाही. डॉल्फिन माशाला समुद्रामध्ये पाण्यात पोहताना बघण्याचा आनंद काही वेगळाच. आणि हे आपले मासेमारी बांधव चाललेत मासे पकडायला खोल समुद्रात. आणि काका शेंडीने मासे पकडत आहेत समुद्रामध्ये. चला बघूया त्यांना कोणते कोणते मासे सापडतात. मंडळी, ह्या जाळ्याला शेंडी असं म्हणतात. शेंडीने मासे पकडणं म्हणजे एक कलाच आहे. म्हणजे शेंडी मारताना ती व्यवस्थित गोलाकार पाण्यात पडायला हवी, तरच जास्त मासे भेटण्याची शक्यता असते. आणि पाण्यातून बाहेर काढतानाही हळूवारपणे एकत्र करून काढावी लागते, जेणेकरून जाळ्यात सापडलेले मासे हे निष्ठून न जाता जाळ्यातच अडकून राहतील. मित्रांनो, तुम्ही आता बघताय
हा आहे तांबोशी मासा, ज्याला रेड स्नॅपर असंही म्हणतात. हा मुख्यतः खाडीमध्ये जास्त आढळून येतो आणि हा खाण्यासाठी एकदम चविष्ट असा मासा आहे. मंडळ, ही आपल्याला भेटली एक खाप, बारीकसो मासो. चला ह्याला पण पाण्यात सोडूया. मित्रांनो, हा आहे टोळ मासा. याला इंग्रजीमध्ये गारफिश असं म्हणतात. याच्या तोंडाचा भाग चोचीसारखा असतो, त्यामुळे हा मासा पाहिला की याचं तोंड कोणतं आणि शेपूट कोणती हाच प्रश्न पडतो. चार पाच होते, बरोबर टाकला जा तुम्ही. मित्रांनो, हा आहे शेवटा किंवा गुंदले असं ह्या माशाचं नाव आहे. हाही मासा खाण्यासाठी एकदम चविष्ट असतो. मित्रांनो, काकांना शेंडीमध्ये काही मासे सापडले, चला बघूया. अरे वा, हे तर फिश टँकमध्ये आढळणारे मासे आहेत. त्याचं काय म्हणतात धडे? हे आम्ही त्याचा फोन दे म्हणतो. तर मित्रांनो, या माशाचं नाव आहे पेनामेंट कोरल फिश. दिसायला अगदी सुंदर असा हा मासा. आजपर्यंत फक्त डिस्कवरीवरच पाहिलेला, पण आज पहिल्यांदाच प्रत्यक्ष पाहतोय. खरंच खूप सुंदर आणि अविस्मरणीय असा अनुभव आहे. चला याला आपण त्याच्या नैसर्गिक ठिकाणी म्हणजे पाण्यात सोडूया. मित्रांनो, ही आहे समुद्री गोगलगाय. मृदू शरीर आणि अंगावर कवच असणारे प्राणी. यांचं हेच कवच अनेक प्रकारच्या शत्रूंपासून त्यांचं संरक्षण करतं. यांचं कवच टिकाऊ आणि आकर्षक असल्यामुळे त्यांचा उपयोग शोभेच्या वस्तू बनवण्यासाठी सुद्धा केला जातो. मित्रांनो, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल की हे काय आहे.
हा एक समुद्री जीव असून याला सी अर्चिन आणि स्थानिक भाषेत कलच असं म्हणतात. तर ही से अर्चिन हे जवळजवळ सर्वच समुद्रात खडकाळ जागी तसंच खोल पाण्यात आढळतात. त्यांचं मुख्य अन्न समुद्रातील वनस्पती आणि सूक्ष्मजीव. करवंटीसारख्या या समुद्री अर्चिनच्या कवचावर दोन प्रकारचे काटे असतात. मोठे काटे पोकळ आणि लहान काटे विषारी असतात. मित्रांनो, आता तुम्ही जे बघताय ते आहे सी क्युकंबर, म्हणजेच समुद्री काकडी. यांच्या 1200 अधिक प्रजाती आहेत असं अनुमान आहे. सी क्युकंबर हे पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी मदत करतात. समुद्रामध्ये जेव्हा शेवाळाचं प्रमाण वाढतं तेव्हा हे सी क्युकंबर ते शेवाळ खाऊन टाकतात, त्यामुळे समुद्राची सफाई होते आणि इतर जीवांना व्यवस्थित ऑक्सिजन मिळतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमचा अभिप्राय नक्की आम्हाला कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनचं बटन दाबा, ज्यामुळे नवीन नवीन येणाऱ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.